आपल्याला कल्पना आहे रावेर पोलीस स्टेशन आणि रावेर एकंदरीत शहर हे संवेदनशील असं मानलं जातं आणि त्यामुळे येणारा नवरात्र उत्सव हा महत्वाचा सण असून शासनाने राज्यभरात नवरात्र उत्सवासाठी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत जे नियमावली तयार केलेली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन सर्व नागरिकांनी करावं असं मी त्यांना आवाहन करतोय। यामधल्या ज्या प्रामुख्याने गोष्टी आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांना आगमन विसर्जन यांच्यावर बंदी आहे, गरबा दांडिया यासारखे कार्यक्रम यांच्यावर बंदी आहे, त्याच पद्धतीने मूर्तीची साईज ही सार्वजनिकसाठी 4 फूट आणि घरगुतीसाठी 2 फूट असं बंधनही शासनाच्या नियमावलीत आलेलं आहे। त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम जिथे गर्दी होते सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाऊ शकत नाही ते घेण्यात येऊ नये व जास्तीत जास्त सुविधा ऑनलाईन दर्शन असेल आरती असेल ह्या उपलब्ध कराव्यात ही एकंदरीत नियमावलीचं पालन आपण सर्वांनी करावं असं मी आवाहन करतो। हेतू एकच आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये रावेरमध्ये वाढता कामा नये। मागच्या झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर रावेरवर पोलिसांचं आमच्या यंत्रणेचं विशेष लक्ष आहे, तरीही सर्व धर्मीय नागरिकांना विनंती करतो की आपण आणि आवाहन करतो की या शहरामध्ये जातीय सलोखा आणि एकमेकांबद्दलचं बंधुत्व सलोख्याची भावना कायम ठेवावी त्यासाठी पोलीस सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि आम्ही सुद्धा कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून हे प्रयत्न करत राहणार आहोत।